कारण काही एका घटनेमुळे ते बचावण्याचा आमच्याकडून शपथ घेतली असते त्याने. तो आता काय मी इतिहास सांगत बसत नाही, ते गोपनीय आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. मी याच्याबद्दल याबद्दल मी अनेक वेळा याच्याबद्दलची उत्तरं दिलेली आहेत. फक्त आता मगाशी तुम्ही प्रश्न जो विचारला की इचलकरंजी काय, इचलकरंजीमध्ये जयंत पाटलांचं एक स्टेटमेंट होतं की भाजप रावणाला दहन करण्यासाठी किंवा मारण्यासाठी आम्ही मुश्किलांना तिकडं पाठवलेलं आहे असं स्टेटमेंट जाहीर सभेमध्ये केलं होतं, ते हे कसं बघतात? आता वास्तविक जयंत पाटलीसारख्या माणसानं असं वक्तव्य करणं हे अयोग्य होतं, कारण काही एका घटनेमुळे ते बचावण्याचा आमच्याकडून शपथ घेतली असते त्याने. तो आता काय मी इतिहास सांगत बसत नाही, ते गोपनीय आहे. परंतु ज्या पक्षाशी आम्ही आज गेलेलो आहोत त्याच्यावर इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हे माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदललेली आहे, त्या भूमीशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे आणि कर्तव्य आहे. जयंत पाटलांना काय आमंत्रण वगैरे? जयंत पाटील साहेब मी सांगितलं एका घटनेमुळं ते थांबले, ती घटना काय मी तुम्हाला सांगणार नाही. मी कधीतरी सांगेन, कारण मी इथिक्स पाळणारा माणूस आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.